Welcome friends, today we are going to the remaining exercise of fluid dynamics. In that there is exercise 2 and the doubt is baka ye exercise 2 madhi jo doubt hota ata ya tikani one number cha ha jo problem ahe this is problems belongs to surface tension ha jo problem ahe ha problem number 1 ha surface tension ya concept shi related ahe surface tension आणि ज्यावेळेस सरफेस टेन्शन होणार जरी तुम्हाला इथं यूट्यूब डायमीटर दिसत असेल ज्यावेळेस सरफेस टेन्शन होणार त्यावेळेस हा प्रॉब्लेम मी तिथं रिपीट करणार आहे. ओके, सो 2 नंबर 3 नंबर डाऊटला नव्हता पण 4 नंबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला आहे. तो 4 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे तो पहिल्यांदा समजून घेऊया. सो हियर इज अ प्रॉब्लेम नंबर 4. सो प्रॉब्लेम नंबर 4 बघा. अ स्फेरिकल बॉल ऑफ रेडियस आर and relative density 0.5 is floating in equilibrium in water with half of it immersed in the water. So problem mate ni ase sangitle ahe ki container ahe. So here is a one container. In that container a spherical ball which is having the radius r and having density rho. So here is a one container. याशी सिच्युएशन आहे बघा. हा एक बॉल आहे त्याची रेडियस आहे आर एवढी. सो हियर इज द रेडियस ऑफ दॅट बॉल. सो हियर इज द सेंटर ऑफ दॅट बॉल अँड आफ्टर हियर इज देअर ॲक्च्युअल रेडियस ऑफ दॅट बॉल. हियर इज द रेडियस. आणि रेडियस किती असते सर्वांना माहिती आहे चांगल्या प्रकारे. ओके, ही रेडियस असेल त्या बॉलची. त्या रेडियसला त्यांनी म्हणलंय इट इज अ स्मॉल आर. सो हियर इज अ स्मॉल आर. स्मॉल आर बी द रेडियस ऑफ दॅट बॉल. नेक्स्ट इट इज अ इथं त्यांनी कंडिशन सांगितली बघा. हाफ इमर्स इन वॉटर. सो ही कंडिशन आहे. इट इज अ हाफ इमर्स इन वॉटर. ओके, नेक्स्ट त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी दिलेली आहे. तर रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. रो प्राईम इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ माहिती तुम्हाला डेन्सिटी ऑफ गिवन बॉडी. ऑफ गिवन बॉडी किंवा गिवन लिक्विड म्हणतो. आणि डिवायडेड बाय असतं डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आणि ती दिलेली आहे 0.5 एवढी रो प्राईमची या ठिकाणी व्हॅल्यू दिली आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं ते पण बघू. द वर्क डन इन पुशिंग द बॉल डाऊन सो दॅट होल ऑफ इट इज जस्ट इमर्स इन वॉटर इज. मग तुम्हाला विचारलं त्याला किती अमाऊंट ऑफ वर्क लागणार आहे. ही सिच्युएशन बघा. ज्यावेळेस हा पूर्णचे पूर्ण बॉल वॉटरमध्ये इमर्स झालेला असेल कम्प्लिटली इमर्स झालेला असणार आहे त्यावेळेस किती काम करावं लागेल ते तुम्हाला वर्क डन फाईन करायला सांगितलं. आता ऑब्व्हियसली या प्रॉब्लेमवर विचार कसा करायचा ते समजून घेऊया. बघा, वर्क डन आपल्याला दोन कंडिशनमध्ये भेटतं. एक वर्क डन असतं फोर्स मल्टीप्लाय बाय डिस्प्लेसमेंट, बरोबर ना. सो वर्क डन असतो फोर्स मल्टीप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. आणि दुसरी सिच्युएशन असते हे सगळंचे सगळं जे वर्क डन असतं ते कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होत असतं ते म्हणजे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. तर ह्या दोन्ही केसेसमध्ये जर बघितलं तर ह्या दोन्ही केसेसमध्ये चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आलं आहे. जसं की फर्स्ट सिच्युएशनमध्ये जो काही आपण स्फेरिकल बॉल घेतला आहे तो स्फेरिकल बॉल त्याची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ज्यावेळेस हा बॉल आपण खाली पुश करतोय व्हेनेव्हर बॉल इज पुश डाऊन त्यावेळेस वॉटर गेन्स पोटेन्शियल एनर्जी. वॉटर काय असणार आहे इट गेन्स पोटेन्शियल एनर्जी अँड बॉल इट लूज पोटेन्शियल एनर्जी. हे तर सगळ्यांना मान्य आहे. ज्यावेळेस बॉल आपण खाली पुश करणार आहोत त्यावेळेस वॉटर गेन्स पोटेन्शियल एनर्जी ऑब्व्हियसली. आणि जे स्फेरिकल बॉल असेल त्या स्फेरिकल बॉलची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे कमी होत जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी चेंज इन पोटेन्शियल आला. आपल्याला माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू असतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग एकदा का आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी समजलं तर आपण वर्क डन फाईन करणार. प्रॉब्लेम कसा टॅकल करायचा हे समजलं. फक्त तुम्हाला काय यूज करायचं वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी हे फाईन करता आलं पाहिजे. तुम्हाला फक्त एकच टर्म फाईन करायची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती असेल.
मग चला आता वन बाय वन ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपण इथं फाईंड करायला सुरुवात करूया. सर्वात पहिली सिच्युएशन्स घेणार ज्या वेळेस हा बॉल स्पेरिकल बॉल हाफ इमर्ज झाला असेल, म्हणजे याचं जे व्हॉल्यूम असणार आहे ते हाफ इमर्ज झाला असणार आहे लिक्विडमध्ये, एवढा हाफ इमर्ज झालेला असेल. ऑब्विसली हे जे व्हॉल्यूम इमर्ज झालं आहे लिक्विडमध्ये ते असणार आहे टोटल व्हॉल्यूमच्या हाफ, म्हणजे येऊन जातं ते व्ही बाय टू. आणि त्यानंतर याचा जर आता हा जनरली हेमिस्पियर फॉर्म झाला या ठिकाणी, व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं सो दिस इज द हेमिस्पियर, हा कम्प्लीट एक हेमिस्पियर असेल, समजतंय ना. आणि वॉटर याला एक फोर्स अप्लाय करते, सगळ्यांना माहिती तो फोर्स कोणता असतो, बायोन्सी फोर्स असतो. मग आता सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स कुठं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स आपल्याला फाईन करायचा, बरोबर. मग आता कसं फाईन करणार तो ते पण समजून घेऊ. सो हिअर इज द, आता सुरुवातीला आपण फाईन करूया की सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स किती असतो. मी थोडं या ठिकाणी याला रब करतो, क्लीन करतो आणि मग तुम्हाला समजून सांगतो. आता ही सिच्युएशन असेल, यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला फाईन करावं लागेल सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स कुठं असणार आहे. हेमिस्फिअर आहे, सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स म्हणजे हेमिस्फिअरिकलचा सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ज्या ठिकाणी हेमिस्फिअरचा, कारण की हाफ पार्ट याचा इमर्ज झाला आहे लिक्विडमध्ये, आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जिथं असेल तिथंच त्याच्यावर सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स असेल. मग हेमिस्फिअरिकल बॉडीचा सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे आपण रोटेशनल मोशनमध्ये घेतलंय, किती डिस्टन्सला येतं आणि ते सगळ्यांना माहिती आहे ती डिस्टन्स असतं 3/8 मल्टीप्लाय बाय आर. सो या ठिकाणी मी सिंपल म्हणतो बघा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ हेमिस्फिअर इज 3/8 मल्टीप्लाय बाय आर. दिस इज द ॲक्च्युअल हाईट ऑफ सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स. ही हाईट आहे, एवढ्या हाईटवरती ॲक्च्युअली वॉटरने ॲक्ट केलेला जो बायोन्सी फोर्स आहे त्याचा सेंटर असेल या ठिकाणी. म्हणजे हा जो फोर्स ॲक्ट झालाय ना, बायोन्सी फोर्स, या सगळ्या फोर्सचा त्या बॉडीवरती ॲक्ट होणारा सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं असेल, ही त्याची पोझिशन असणार आहे. आणि ती पोझिशन किती येऊन जाते, तर ती पोझिशन आली 3/8 मल्टीप्लाय बाय आर. हे ऑब्विसली रोटेशनल मोशनमध्ये घेतलंय, त्याच्यामध्ये कुठेही चेंजेस करण्याची गरज नाही किंवा कुठे जास्त विचार करण्याची गरज नाही. आता झालं काय, ज्या वेळेस या बॉलला आपण पुश करत होतो, पहिली सिच्युएशन हाफ इमर्स करण्यासाठी पुश केलं, म्हणजे याचा पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली आणि या वॉटरची पोटेन्शियल एनर्जी, आणि काहीतरी पोटेन्शियल एनर्जी घेतली, कन्वर्जन झालं एनर्जीचं. सो हिअर इज अ गेन इन पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी असते काय, एम जी मल्टीप्लाय बाय एच. सो या सिम्पल सिच्युएशन इथे टाकणार गेन इन पोटेन्शियल एनर्जी. गेन इन पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, चला मग आता गेन इन पोटेन्शियल एनर्जी. पहिल्यांदा हा बॉल स्पेरिकल बॉल खाली पुश होतोय, म्हणजे एम जी मल्टीप्लाय बाय एच. वॉटर सरफेसपासून त्याची हाईट किती बघा, लगेच समजेल तुम्हाला. वॉटर सरफेसपासून त्याची हाईट किती, ती म्हणजे त्याची रेडियस, ते येऊन जातं एम जी मल्टीप्लाय बाय हाईट असतं ना, हाईट म्हणजे त्याच्यावाली आली रेडियस. पुढं असेल मायनस, आणि हाफ पार्ट काय झाला, इमर्ज झाला हा एवढा हाफ पार्ट. आणि या हाफ पार्टमध्ये सेंटर ऑफ बायोन्सी ॲक्ट होतोय किती डिस्टन्सवरती, किती हाईटवरती, 3/8 मल्टीप्लाय बाय आर, म्हणजे इथे येऊन जातो यम. आता हे मास बदलेल, यम प्राईम जी मल्टीप्लाय बाय हाईट किती असणार आहे, 3/8 मल्टीप्लाय बाय आर. आणि तुम्हाला माहिती मास कसं सबस्टिट्यूट करतो डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये, बरोबर ना. मग डेन्सिटी काय असणार आहे रो, व्हॉल्यूम काय असेल 4/3 पाय आर क्यूब मल्टीप्लाय बाय जी मल्टीप्लाय बाय आर, बरोबर, कन्फर्म आहे. ओके, नंतर असेल मायनस. आता एम प्राईम असणार आहे डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम, आणि किती व्हॉल्यूम इमर्ज झालंय, त्याच्या हाफ एवढं व्हॉल्यूम इमर्ज झालंय, म्हणजे रो 1/2 मल्टीप्लाय बाय असणार आहे 4/3 पाय आर क्यूब जी मल्टीप्लाय बाय असणार आहे 3/8 मल्टीप्लाय बाय आर. पॉईंट प्रॉब्लेम समजत असेल सर्वांना तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, सर प्रॉब्लेम व्यवस्थित समजतोय, ठीक आहे. आता पुढे काय करता येईल, तर मला गेन इन पोटेन्शियल एनर्जी फाईन करायची. मग गेन इन पोटेन्शियल एनर्जी किती असेल, चला मग आता हे फक्त इक्वेशन सॉल्व्ह करायचं. सो हियर इज गेन इन पोटेन्शियल एनर्जी किती येऊन जातं बघूया. हे किती आलं, 4/3 रो पाय आर रेस टू 4 मल्टीप्लाय बाय जी, इथं असणार आहे हे आलं तुमच्यावालं 2, बरोबर. आणि म्हणजे हे 4 असेल, हे 2 असेल, 3 आणि 3 गेट कॅन्सल. सो किती येऊन जातं बघा ते, आणि हे येऊन जाईल तुमच्यावालं मग ते असेल 1/4
फोर वन अपॉन फोर बघा बरोबर आहे, मल्टीप्लाय काय असणार आहे रो पाय आर रेज टू फोर मल्टीप्लाय बाय जी, आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर ते येऊन जातं इथं असणार आहे फोर अपॉन थ्री मायनस वन अपॉन फोर मल्टीप्लाय बाय रो पाय आर रेज टू फोर मल्टीप्लाय बाय जी, आणि याला सॉल्व केलं तर ते येऊन जाणार आहे थर्टीन अपॉन ट्वेल्व मल्टीप्लाय बाय रो पाय आर रेज टू फोर मल्टीप्लाय बाय जी, एवढी असणार आहे गेन इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर. ओके, ही झाली फर्स्ट सिच्युएशनला एवढी पोटेन्शियल एनर्जी त्या वॉटरमध्ये दिली गेली. आता सेकंड डायग्रॅममध्ये बघूया. सेकंड डायग्रॅममध्ये काय झालं तर हा बॉल कम्प्लिटली इमर्ज झाला, म्हणजे याची पूर्ण पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली, पूर्ण पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली कारण की बॉल काहीतरी मोशनमध्ये आला. ठीक आहे, त्यानंतर किती पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली तर ते असणार आहे एम जी एच. सो सिम्पल पोटेन्शियल एनर्जी असेल बघा. सो नेक्स्ट, आता त्या बॉलची पूर्ण पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली. सो या ठिकाणी सिम्पल तुम्ही म्हणणार लॉस इन पोटेन्शियल एनर्जी, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी असेल एम प्राईम जी मल्टीप्लाय बाय एच प्राईम. आता एच प्राईम म्हणजे तुम्हाला हाईट किती असणार आहे. सो ऑब्विसली जी हाईट असते ती हाईट म्हणजे सेंटर ऑफ मासची हाईट असते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची बायोन्सी फोर्स इथे ऍक्ट होणार, बरोबर ना. हा इथं बायोन्सी फोर्स ऍक्ट झाला, मग हा बायोन्सी फोर्स किती हाईटवरती ऍक्ट होणार. ऍक्च्युअली एवढी असेल त्या स्पेअरची रेडियस, ही असणार आहे त्या स्पेरिकल बॉलची रेडियस. बट दिस इज नॉट दी सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स. बघा हा जो सेंटर दिसतो याला मी सी म्हणतो, हा सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स नसेल तर आता सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स कुठं असणार आहे, त्याच्या सरफेसवरती. हे झालंय ना आपल्याला, सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स कुठं असेल, त्याच्यावाल्या सरफेसवरती. आणि सरफेसवरती त्याचं डिस्टन्स किती असणार आहे, एवढं डिस्टन्स. आणि ते डिस्टन्स आलं त्याच्यावालं आर एवढं. ओके, सो आता तुम्हाला समजेल बघा, ज्यावेळेस लॉस इन पोटेन्शियल एनर्जी होणार, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी होणार त्यावेळेस असेल एम प्राईम जी मल्टीप्लाय बाय, आता ही हाईट एच प्राईम किती आला, सो एच प्राईम म्हणजे सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स आला, तो आला रेडियस एवढा. आता फाईंड करायचं एम प्राईम किती असेल. ऑब्विसली एम प्राईम किती असणार आहे, रो प्राईम मल्टीप्लाय बाय व्ही व्हॉल्यूम. सो हिअर इज रो प्राईम म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी, रो प्राईम मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती असणार आहे त्याच्यावालं फोर बाय थ्री पाय आर क्यूब मल्टीप्लाय बाय जी आर, म्हणजेच लॉस इन पोटेन्शियल एनर्जी आलं, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी यू गेट फोर अपॉन थ्री पाय रो प्राईम आर रेज टू फोर मल्टीप्लाय बाय जी, एवढी असणार आहे लॉस इन पोटेन्शियल एनर्जी. एकदम सिम्पल आहे बघा, फक्त हाईट तुम्हाला फाईन करायची, मासची व्हॅल्यू टाकून द्यायच्या. दोन इक्वेशन भेटले, इक्वेशन वन इक्वेशन टू, बरोबर. आणि आता वर्क डन फाईन करायचं. वर्क डन काय असतं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच गेन इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर मायनस लॉस इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्पेरिकल बॉल. ठीक आहे, व्हॅल्यू टाकून देऊया. मग आता व्हॅल्यू जर टाकून दिल्या, पहिल्या इक्वेशनची व्हॅल्यू किती आली, ती आलेली आहे थर्टीन अपॉन ट्वेल्व. इथं येऊन जातं थर्टीन अपॉन ट्वेल्व रो पाय आर एस टू फोर मल्टीप्लाय बाय जी, इथं असणार आहे फोर अपॉन थ्री रो प्राईम पाय आर एस टू फोर मल्टीप्लाय बाय जी. कॉमन काय निघतो तर यामध्ये मी कॉमन घेतो रो पाय आर एस टू फोर मल्टीप्लाय बाय जी, जर कॉमन घेतला तर इथं असणार आहे थर्टीन अपॉन ट्वेल्व मायनस इथं असेल फोर अपॉन थ्री मल्टीप्लाय बाय रो प्राईम डिवायडेड बाय रो. आता हे जे आहे ना रो प्राईम डिवायडेड बाय रो, हे इक्वेशन कोणचं आहे बघा, हे इक्वेशन म्हणजेच याला म्हणतो आपण रिलेटिव्ह डेन्सिटी. हे आलं वरती रिलेटिव्ह डेन्सिटी, कुठं आलं हे या ठिकाणी आलं बघा, हे आलं तुमच्या रिलेटिव्ह डेन्सिटी रो प्राईम डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ एनी बॉडी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर ते असतं झिरो पॉईंट फाईव्ह. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू भेटली बघा, आता कशाची रो प्राईम डिवायडेड बाय रो किती आला झिरो पॉईंट फाईव्ह, म्हणजे इक्वेशन येऊन जातं जे म्हणजे असेल त्याच्यावर वर्क डन. वर्क डन हे येऊन जातं रो पाय आर रेज टू फोर मल्टीप्लाय बाय जी, इथं असेल थर्टीन डिवायडेड बाय ट्वेल्व मायनस फोर अपॉन थ्री मल्टीप्लाय बाय वन अपॉन टू, बरोबर. आणि याला जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं फाईव्ह डिवायडेड बाय ट्वेल्व रो पाय आर रेज टू फोर मल्टीप्लाय बाय जी, एवढं याच्यावाला काय असेल वर्क डन असेल, दिस अमाऊंट ऑफ वर्क डन
यू शुड हैव टू डन आफ्टर दैट द स्फेरिकल बॉल इज कम्प्लीटली इमर्स इन द लिक्विड. होपसो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल असं कन्सिडर करतो आणि याचं जे ऑप्शन असेल ते ऑप्शन येऊन जातं ऑप्शन डी. ऑप्शन डी. आता याची ॲन्सर की मान्य तुमच्या नोट्समध्ये आलेली नसेल तर ॲन्सर की ही तुम्हाला दाखवतो. ही तुम्ही 2 मिनटं पॉज करून याला कम्प्लीट करून घेऊ शकता. सो हिअर इज द ॲन्सर की. ही त्याची ॲन्सर की आहे. मग आता किती नंबर सॉल्व केला आपण? 4 नंबर सॉल्व केला. 4 नंबरचा ऑप्शन किती आला? ऑप्शन डी आला. ओके ठीक आहे. चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. सो प्रॉब्लेम नेक्स्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे प्रॉब्लेम नेक्स्ट. प्रॉब्लेम नेक्स्ट कोणचा आहे? प्रॉब्लेम नंबर आहे 5. सो आता प्रॉब्लेम नंबर 5 सॉल्व करूया. हियर इज द प्रॉब्लेम नंबर 5. तो काय आहे तो पण समजून घेऊ. हा 3 ब्लॉक्स लेवल ए बी अँड सी आर फ्लोटिंग इन वॉटर ॲज शोन इन द डायग्राम. Block A and B have the same mass and volume. Here is a block A and block B. Then the mass and volume ka hai same hai. Block C has the same volume but is submerged to a greater depth than the other two blocks. Which one of the following statement considering this situation is true? Ma khalil pai ki kutli situation hi correct asel te baghuya. Pahilanda first situation hai, the density of block A is less than that of block B. ब्लॉक सी ऑब्विअसली बघा ए आणि सी मॅक्झिमम इमर्स कोण झाला आहे? सी. सी जे मॅक्झिमम इमर्स झाला म्हणजे डेन्सिटी ऑफ ब्लॉक सी इज ऑब्विअसली ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ काय असेल? ब्लॉक ए. म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे. आपण घेत असतो लार्जर डेन्सिटीचे ऑब्जेक्ट नेहमी इमर्स होत असतात लिक्विडमध्ये. पुढे आहे द बियॉन्ड फोर्स ॲक्टिंग ऑन ब्लॉक ब्लॉक ए इज इक्वल टू दॅट ॲक्टिंग ऑन ब्लॉक बी. बघा रे ब्लॉक ए आणि बी त्यांनी काय सांगितलं? सेम मास आणि सेम व्हॉल्यूम आहे. ऑब्विअसली त्यांची अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट डिफरंट आहे. पण बायोन्सी फोर्स म्हणजे सेंटर ऑफ बायोन्सी दोघांसाठी काय असेल? सेमच असणार आहे. याचा सेंटर ऑफ बायोन्सी जर इथं आला तर याच्यासाठी सुद्धा सेंटर ऑफ बायोन्सी इथंच येऊन जाणार आहे. मग सेंटर ऑफ बायोन्सी एका सेम पोझिशनला जर आला तर बायोन फोर्स काय असेल? ब्लॉक ए आणि बी वरती सेमच ठिकाणी ऍक्ट होणार आहे. ओके हॉरिझॉन्टल लेवल आला ना. पुढे बघूया द व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय ब्लॉक सी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ ब्लॉक बी. ऑब्विअसली ब्लॉक सीनं जेवढं व्हॉल्यूम डिस्प्लेस केलंय हा मॅक्झिमम हाईटपर्यंत इमर्ज झालाय. हा फक्त अलाइनमेंट डिफरंट आहे पण याने डिस्प्लेस केलेलं वॉटर आणि याने डिस्प्लेस केलेलं वॉटर डिफरंट आहे. सो ब्लॉक सी मॅक्झिमम हाईटपर्यंत इमर्स होतोय म्हणजे या ठिकाणी प्रेशरसुद्धा ॲक्ट होणार आहे. आणि आर्किमेडिस प्रिन्सिपलसुद्धा सांगतं की मॅक्झिमम प्रेशर असेल तर व्हॉल्यूमसुद्धा मॅक्झिमम डिस्प्लेस होणार आहे. So we get option C also correct. Next I have the bound force acting on block C is greater than acting on block B. बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी याचा बायोन्सी फोर्स बदलणार आहे. का बदलणार आहे? त्याचे सेंटर ऑफ बायोन्सी फोर्स चेंज झाला. मग दोन्ही ठिकाणी फक्त या ठिकाणी एवढा हाईट डिफरन्स आला आहे. मग तुम्ही का सांग आता तुम्ही याच्यावर सांगू शकता की डेप्थ जर वाढली डेप्थ जर इन्क्रीज झाली तर बायोन्सी फोर्स वाढतो. मग कशावरती बायोन्सी फोर्स मॅक्झिमम असेल? बी वरती का सी वरती? ऑब्विअसली सी वरती. सो हियर वी गेट ऑप्शन सी इज करेक्ट. होपसो सगळ्यांना हाही प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 7 जो बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता. सो प्रॉब्लेम नंबर 7 इज समजून घेऊया. अ सिलेंड्रिकल कंटेनर ऑफ रेडियस आर अँड हाईट एच इज कम्प्लीटली फिल्ड विथ अ लिक्विड. टू हॉरिझॉन्टल एल शेप pipes of small cross section area A are connected to the cylinder as shown in the figure. baka diagram tumhala dileli ahe. ya diagram madhe don L shape cylindrical small pipes horizontal pipes ya tikani connect kelele ahet. ata ya pipe madhun kay honar ahe te pan samjun gheuya. pude ahet. now the two pipes are open and fluid starts coming out of the pipes horizontally in opposite direction. सो सिच्युएशन सिम्पल आहे. आता काय केलं? हे दोन्ही पाईप्स होते जे ओपन केले यामधून लिक्विड आता असं फ्लो होणार आहे. काहीतरी वेलॉसिटी असेल ना त्याच्यावाली. मग त्या वेलॉसिटीने ते लिक्विड बाहेर आलं तर जो हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल कंटेनर होता तो असा रोटेट होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन ऑफ रोटेशन सुद्धा दिली आहे. बरोबर आहे. ठीक आहे पुढे बघूया. देन द टॉर्क
ड्यू टू इजेक्टेड लिक्विड ऑन द सिस्टम इज, तुम्हाला सिंपल क्वेश्चन त्यांनी विचारला टॉर्क किती ऍक्ट होणार आहे, हे जे लिक्विड इजेक्ट झालं ह्या लिक्विडमुळे बिकॉज ऑफ दॅट लिक्विड या सिलेंडरवरती किती टॉर्क ॲप्लाय होतो, आणि सगळ्यांना माहिती आहे टाऊ इज इक्वल टू असतो फोर्स मल्टीप्लाय बाय आर, एफ इन टू आर असतो, बरोबर ना. आता याची ॲक्सिस ऑफ रोटेशन पहिल्यांदा घेऊया, ही असेल त्याच्यावाली ॲक्च्युअल ॲक्सिस ऑफ रोटेशन, हे तर मान्य आहे सर्वांना, अरे बोला बरोबर आहे की नाही, ओके. आणि जे आर डिस्टन्स असतं ते म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून इथपर्यंतचं डिस्टन्स, इथपर्यंतचं डिस्टन्स. आता हे डिस्टन्स किती आहे आर, आणि हेही डिस्टन्स किती आहे आर, म्हणजे हे कम्प्लीट डिस्टन्स किती आलं टू आर, म्हणजे टाऊ इज इक्वल टू एफ मल्टीप्लाय बाय किती आला टू आर प्लस. आता हे झालं याच्यावाली एक साईड, दुसरी असेल लेफ्ट हँड साईड, हेही डिस्टन्स किती आला आर आणि हेही डिस्टन्स किती आला आर, म्हणजे आर आणि आर हे किती आलं टू आर. सो हे झालं सेकंड पाईपमुळे, आणि इथं मग येऊन जातं एफ मल्टीप्लाय बाय किती आला टू आर. सो टोटल टॉर्क किती येतो बघा, फोर एफ मल्टीप्लाय बाय आर एवढा टोटल टॉर्क असेल. आता या वॉटर या पाईपमधून काहीतरी लिक्विड फ्लो होत आहे काहीतरी वेलॉसिटी ना, मग ती वेलॉसिटी ऑफ आपण सिंपल वापरणार वेलॉसिटी ऑफ ई फ्लक्स, आणि वेलॉसिटी ऑफ ई फ्लक्स काय असतो, व्ही इज इक्वल टू रूट टू जी एच, एवढा हाईट किती दिली बघा, हाईट दिली एच बाय टू, म्हणजे व्ही इज इक्वल टू येऊन जातो रूट टू जी मल्टीप्लाय बाय एच अपॉन टू, टू अँड टू गेट कॅन्सल, वेलॉसिटी आली रूट ऑफ जी एच एवढी. तुम्ही म्हणणार इथं फक्त वेलॉसिटी आली, वेलॉसिटीचा आणि इथं काय संबंध बघा. आता मला फाईन करायचं आहे फोर्स, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. मुवमेंटम काय असतं, मास मल्टीप्लाय बाय वेलॉसिटी, आलं वेलॉसिटी किती आलं रूट जी एच, चला वेलॉसिटी ही कॉन्स्टंट आली, मग इथं काय असणार आहे टी एम अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ मास विथ मास विथ रिस्पेक्ट टू टाईम. पुढं असेल मास, सगळ्यांना माहिती ना मास किती टाकीत जातं, मास टाक आपण सबस्टिट्यूट करणार आहोत डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये, मी याला एकदा क्लीन करून घेतो. आता मास सबस्टिट्यूट करून देऊ, ते असणार आहे डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये, म्हणजे ते येऊन जातं इथं असेल व्ही मल्टीप्लाय बाय, पण माहिती ना मग ती किती असणार आहे, व्ही मल्टीप्लाय बाय डी अपॉन डी टी मल्टीप्लाय बाय डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम, यालाच मी असंही नोट डाऊन करू शकतो. आता हे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम व्हॉल्यूम काय असतं रे, एरिया मल्टीप्लाय बाय डिस्टन्स, मीटर इन मीटर स्क्वेअर इंटू मीटर मीटर क्यूबमध्ये आलं, म्हणजे येऊन जातं व्हेलॉसिटी मल्टीप्लाय बाय डेन्सिटी मल्टीप्लाय बाय असणार आहे डी एक्स अपॉन डी टी, आणि डी एक्स अपॉन डी टी काय असणार आहे मल्टीप्लाय बाय एरिया ही असेल, डी एक्स अपॉन डी टी काय असतो वेलॉसिटी. सो हियर वी गेट वेलॉसिटी मल्टीप्लाय बाय रो मल्टीप्लाय बाय वेलॉसिटी मल्टीप्लाय बाय ए वेलॉसिटी मल्टीप्लाय बाय वेलॉसिटी, मी दोन्ही काय करतोय फाईन फोर्स फाईन करतोय. सिंपल काय केलं रे, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मुमेंटम वापरलं, वी गेट फोर्स इज इक्वल टू वेलॉसिटी मल्टीप्लाय बाय वेलॉसिटी वेलॉसिटी स्क्वेअर मल्टीप्लाय बाय रो मल्टीप्लाय बाय ए, भेटला एरिया, अरे बोला भेटला की नाही. या ठिकाणी त्यांनी कॅपिटल एच्या ऐवजी स्मॉल ए यूज केला आहे, म्हणजे फोर्स मी वापरणार वेलॉसिटी स्क्वेअर मल्टीप्लाय बाय रो मल्टीप्लाय बाय स्मॉल ए, चालेल ना. आता हा फोर्स भेटला टॉर्कच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून देऊया, मग टाऊ इज इक्वल टू असेल फोर, फोर्स किती आला व्ही स्क्वेअर रो ए मल्टीप्लाय बाय इथं असणार आहे किती असेल कॅपिटल आर, आणि व्ही स्क्वेअर म्हणजे काय जी एच. सो टाऊ इज इक्वल टू फोर जी एच आर रो मल्टीप्लाय बाय ए, हे तुमच्यावाला ॲन्सर असेल. मग असं हे ॲन्सर कुठं आहे ते चेक करा. सो आपला ऑप्शन बघूया, हा चला पहिला ऑप्शन चेक करू, फोर आहे आहे, जी एच आहे का आहे बरोबर, त्यानंतर रो आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर आर आहे, म्हणजे आपला ऑप्शन आला ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. मी सिंपल काय केलं माहिती आहे, टॉर्क इज इक्वल टू फोर्स मल्टीप्लाय बाय आर हा फॉर्म्युला वापरला, परपेंडिक्युलर डिस्टन्स फाईन करायचं, ॲक्च्युअली फोर्स या ठिकाणी ॲक्ट होतोय बिकॉज ऑफ दिस द सिलेंडर आर रोटेटिंग, मग परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे इथून एवढं डिस्टन्स फाईन करा, इथून एवढं डिस्टन्स फाईन करा, त्यानंतर फोर्स सिंपल न्यूटन सेकंड लॉ घेतला डी पी अपॉन डी टी, आणि वेलॉसिटी स्पीड ऑफ ई प्लक्स रूट टू जी एच, हाईट सबस्टिट्यूट केली हाईट किती एच बाय टू, आलं माझ्यावाला ॲन्सर. क्लिअर झालं सर्वांना,
ओके व्हेरी गुड. आता प्रॉब्लेम नंबर 8 काही विद्यार्थ्यांनी विचारला आहे, पण मी ऑलरेडी एका लेक्चरमध्ये या टाईपचा प्रॉब्लेम घेतला आहे, सो ते लेक्चर बघा, त्यानुसार तुम्हाला हा प्रॉब्लेम टॅकल होणार आहे. होप सो सगळ्यांना व्यवस्थित समजला असेलच. यानंतर पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 10. सो प्रॉब्लेम नंबर 10 बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला आहे. प्रॉब्लेम नंबर 10 आता सॉल्व्ह करायला घेऊया. सो हियर इज अ प्रॉब्लेम नंबर 10. तो 10 काय तेही वाचतो बघा. अ नॅरो ट्यूब कम्प्लीटली फिल्ड विथ अ लिक्विड इज लाईंग ऑन अ सिरीज ऑफ सिलेंड्रिकल सिलेंडर ॲज शोन इन फिगर. ॲज्युमिंग नो स्लाइडिंग बिटवीन एनी सर्फेसेस, द व्हॅल्यू ऑफ ॲसिलरेशन ऑफ द सिलेंडर फॉर विच द लिक्विड विल नॉट कम आउट ऑफ द ट्यूब फ्रॉम एनीवेअर इज गिवन बाय. तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये विचारलं आहे ॲसिलरेशनची व्हॅल्यू किती असेल. हे जे ॲसिलरेशन असेल ना, हे ॲसिलरेशन किती असेल ज्या ॲसिलरेशनला लिक्विड या ट्यूबमधून बाहेर येणार नाही, असा हा सिम्पल प्रॉब्लेम आहे. चला मग प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घेऊ, आता काय करायचं ते पण बघूया. सो हियर इज द प्रॉब्लेम. बघा यामध्ये हे 4 सिलेंडर तुम्हाला दिलेत. हे सिलेंडर आहेत, छोटे छोटे सिलेंडर आहेत, दिस इज सिलेंडर, हे एक सगळे सिलेंडर आहे बरोबर. आणि हे सगळे सिलेंडर त्यांनी एक कंडिशन दिली, बघा काय कंडिशन आहे ती तुम्हाला सांगतो. की त्यांनी सांगितलं ॲज्युम नो स्लाइडिंग बिटवीन एनी सर्फेस, म्हणजे हे जे सिलेंडर आहे ते प्युअरली रोल होत आहे. म्हणजे असा एक सिलेंडर असेल ना, हा एक सिलेंडर हा सर्फेसवरती असा प्लेस केलेला असणार आहे, आणि यावरती यावरती असे हे नंबर ऑफ सिलेंडर्स आहेत, हे सिलेंडर्स, आणि ह्या प्रत्येक सिलेंडरच्या सेंटरला ॲसिलरेशन, या सेंटरला ॲसिलरेशन, हे व्यवस्थित समजून घ्या. ॲसिलरेशन कशाच दिलं आहे ते सेंटर ऑफ मासचं बरोबर. आणि या ठिकाणी ही ट्यूब ठेवली आहे, आणि या ट्यूबची लेंथ आहे, हिअर इज अ वन ट्यूब, आणि ह्या ट्यूबची लेंथ दिलेली आहे तुम्हाला, त्या ट्यूबची लेंथ आहे एल एवढी. मग तुम्हाला बघावं लागेल की याच्या सिलेंडरच्या, या चारही सिलेंडरच्या सेंटरला ॲसिलरेशन ए एवढं आहे, पण ट्यूबला किती ॲसिलरेशन असेल. कारण की कंडिशन काय आहे, तर कंडिशन आहे प्युअर रोलिंगची. आता रोटेशनल मोशन आठवा सर्वांनी, प्युअर रोलिंग कंडिशन आहे. आपण घेतलंय बघा रोटेशनल मोशनमध्ये, समजा हा एक आपल्यावाला स्पेरिकल सर्फेस असेल, किंवा हा एक सर्क्युलर शेप बॉडी असेल, आणि या सर्क्युलर सर्कलच्या हा सेंटर ऑफ मास असेल, आणि सेंटर ऑफ मासला जर ॲसिलरेशन ए भेटत असेल तर याच्या टॉप पोझिशनला आणि याच्या बॉटम पोझिशनला भेटणारा ॲसिलरेशन आपणही फाईन केलंय बरोबर. हे किती डिस्टन्स असतं, आर आणि हे आर, 2R एवढं. आणि हे जे ॲसिलरेशन भेटतं, हे ॲसिलरेशन येऊन जातं ट्वाईस ऑफ दी सेंटर ऑफ मास, एवढं ॲसिलरेशन असतं. हे तर माहिती सर्वांना, हे घेतलंय सेंटर आपण सर्व रोटेशनल मोशनमध्ये. म्हणजे याच्या सेंटरला जेवढं ॲसिलरेशन भेटतं त्याच्यापेक्षा डबल ॲसिलरेशन असतं याच्यावल्या टॉपवरती. हेच व्हेलॉसिटीच्या टर्म्समध्ये सुद्धा घेतलं होतं. मग आपण इथं सिम्पल सांगणार, इन प्युअर रोलिंग कंडिशन, इन प्युअर रोलिंग कंडिशन, रोलिंग कंडिशन ॲसिलरेशन ऑफ सिलेंडर, म्हणजे या ॲसिलरेशन, जे ॲसिलरेशन आहे ना या सिलेंडरला, या सिलेंडरला आता किती ॲसिलरेशन भेटलं, जे छोटे छोटे सिलेंडर प्लेस केले आहेत, जे तुम्हाला सिलेंडर दिसत आहेत, यांच्या सेंटरला ॲसिलरेशन भेटलं ए, पण हा जो वरती टॉपवर प्लेस केला यांच्या टॉप पोझिशनवरती, याला ॲसिलरेशन ए नाही भेटलं, तर याला किती ॲसिलरेशन भेटलं, 2A एवढं ॲसिलरेशन भेटलं. मग प्युअर रोलिंग कंडिशन फॉर ॲसिलरेशन ऑफ दी नॅरो ट्यूब, नॅरो ट्यूब किती ॲसिलरेशन आलं त्याला, आता 2A एवढं ॲसिलरेशन आलं. म्हणजे ही ट्यूब आता किती ॲसिलरेशन चालली आहेत, तर ही ट्यूब चाललेली आहे 2A एवढ्या ॲसिलरेशननं मूव्ह होते. मग या ठिकाणी आपण सिम्पल आपलं बॅरोमीटरचं इक्वेशन यूज करणार, पी इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस किती असतो रे, रो जी मल्टीप्लाय बाय एस. आता इथं जी म्हणजे असणार आहे त्या नॅरो ट्यूब, हॉरिझॉन्टल नॅरो ट्यूबला भेटलेलं ॲसिलरेशन. म्हणजे इक्वेशन येऊन जातं पी इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो मल्टीप्लाय बाय 2A आणि मल्टीप्लाय बाय हाईट, म्हणजे लेंथ किती आहे, हॉरिझॉन्टल प्लेस केला ना त्याची लेंथ किती, एल एवढी त्यांनी दिली, ती लेंथ आहे एल एवढी, दिस इज इक्वेशन 1. मग आता हे झालं हॉरिझॉन्टल ट्यूबचं, सिमिलर फाईन करणार व्हर्टिकल ट्यूबचं. हे झालं हॉरिझॉन्टल ट्यूब, आता असणार आहे व्हर्टिकल ट्यूब. मग व्हर्टिकल ट्यूबसाठी परत सेम बॅरोमीटरचं इक्वेशन, पी इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस असणार आहे रो, ऑब्व्हियसली याला ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार आहे डाऊनवर्डला, म्हणजे रो जी मल्टीप्लाय बाय हाईट किती आहे, याची एवढी. हे झालं इक्वेशन सेकंड.
आता ह्याच इक्वेशन ला मी मॉडिफाय करतो, पी मायनस पी ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू किती असणार आहे, रो जी एच. आणि इक्वेशन वन जर मी मॉडिफाय केलं तर पी मायनस पी ॲटमॉस्फिअर असतं रो मल्टीप्लाय बाय टू ए मल्टीप्लाय बाय एल, म्हणजेच याच्याऐवजी मी टाकू शकतो इक्वेशन वन वरून ते येऊन जातं टू ए मल्टीप्लाय बाय रो मल्टीप्लाय बाय एल इज इक्वल टू रो जी मल्टीप्लाय बाय कॅपिटल एच. डेन्सिटी अँड डेन्सिटी गेट कॅन्सल. तुम्हाला विचारलंय ते ॲसिलरेशन किती असेल, ते ॲसिलरेशन येऊन जातं ए इज इक्वल टू जी कॅपिटल एच अपॉन टू एल, एवढं ॲसिलरेशन असेल. कशाला, त्या ट्यूबला एवढं ॲसिलरेशन त्या पूर्ण सिस्टीमला प्रोव्हाइड करावं लागणार आहे. किती ॲसिलरेशन, जी एच अपॉन टू एल, एवढं ॲसिलरेशन दिलं तर त्या ट्यूबमधून लिक्विड ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करणार नाही. सो सिम्पल, द अमाऊंट ऑफ ॲसिलरेशन विथ दॅट अमाऊंट ऑफ ॲसिलरेशन लिक्विड विल नॉट कम आउट ऑफ द ट्यूब. ऑप्शन कोणचा आहे मग? ऑप्शन आहे ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. होप सो सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. ओके, सो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांनी स्केलर आणि वेक्टरचा व्यवस्थित अभ्यास करा. उद्या सकाळी 8 वाजता आपलं लेक्चर पब्लिश केलं जाईल, म्हणजे यानंतर उद्याचं लेक्चर. आजचं लेक्चर संपल्यानंतर उद्याचं लेक्चर असणार आहे, ठीक, 8 वाजता. आणि पुढील डाऊट्स आपण कम्प्लीट करून घेऊया. सो एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.